एकतर आमच्या गावाला रस्ता द्यावा नाहीतर कोयना भागातच कुठे तरी आमचं पुनर्वसन करावं. रस्ता नाही न तर काय नाही. रडाच्यातून किसत आणि आम्हाला आज देतो उद्या देतो करून त्या लोकांनी आम्हाला फसवलेली. सात आठ घर आहेत आणि चारच माणसं आहेत. चार ते पाच माणसं आहेत फक्त या वाडीत. आज आपण आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका येथील कोयना भागातील चाफेखडक या गावात आहे आणि तिथली जी परिस्थिती आहे ती आपण आज जाणून घेणार आहे. नमस्ते, तुमचं नाव सांगा. सुकुमा बुगळे. अच्छा, तुम्ही काय करता? मी असंच आहे. काय करायचं, शेती नाही, जनावरं काही ठेवी नाही, घरात असं पडले, एवढी परिस्थिती. तुमचा रोजगार कशावर चालतो? हे घर वगैरे कसं चालवता तुम्ही? कसे तर चालतंय. पुढे एवढे दूध असले एक एक म्हशीचे ते एक खाली न्यायचे हळूहळू आणि ते चौकीचं तरी चिली पी जायचं. गावाला जो येण्या जाण्यासाठी रस्ता आहे? रस्ता आहेच नाही, काठी घेऊन आपला जावे. होय. आणि समजा कधी काही इमर्जन्सी लागली म्हणजे समजा कोण आधारी पडलं बरोबर, तुम्हाला दळणवळण काय आणायचं? दळण आणायचं झालं म्हातारी आई तिला खाली आपण जर गेलो काठी तर काय घेऊन ठेवलं रासायन वगैरे काही थोडे त्यांना घेतलं तर गिरणी ठेवलं म्हणजे घेऊन येते. शेती चालली. शेती वगैरे करता? हा, ही नाही. आणि कोण आजारी पडलं तर काय? आजारी पडलं तर काहीतरी कुठलं तरी माणूस बनवायचा आणि ते देते घेऊन करून उचलून द्यायचं. बरे तिथे झाले म्हणजे उचलून मी घ्यावं लागतं. चालत असेल तर चाल, आता करून घे. डॉक्टर समजा येत नाही येणार नाही, रस्ता तर नाही, डॉक्टर येतो. आणि समजा शाळेत इथं आहे म्हणता इथे शाळा, शाळेत किती मुलं आहेत? मुलं आहेत की चार पाच आहेत. चार पाच मुलं आहेत. शिक्षक येतात कधीतरी? येते म्हणाल वाटत. रानटी प्राणी वगैरे आहेत काय? रानटी प्राणी असे या जंगलात नाही. कुठले कुठले आहेत? गहू आहे, सांबार आहे, दुकार आहे, सस आहे. तुम्हाला त्रास कुठल्या प्राण्यांपासून आहे? काही गावात या गव्हाने गव्हाने त्रास देते. काय करतो गहू? गहू काय शेतीवाडी काय करून देण्याचे एवढा उपयोग काय केले ते काय ते खाऊ. तुम्ही भात शेती केली? केलीत म्हण केलीत ते करायला ते काय करून त्याचा उपयोग असं करून तरी त्याचा उपयोग आहे. तुमच्या घरात इकडे माणसं किती आहे? माणसं आम्ही दोघे तिघे. पुण्या मुंबईला इकडे रोजगारासाठी बाहेर गेली ते आता इथे एवढी लहान मुलं सोडून ते पुण्या मुंबईला गेले मोठ्या पाण्याचा प्रयत्न काही त्यांचा उपाय लागत ना त्याच्यामुळे ते आपले. आता तुम्ही एवढंच काम करता यांची देखभाल वगैरे करता त्यातून समजा रिश्लिंग आणायचं म्हणलं तर डोक्यावरून घेऊन आता आला रस्ते ना तुम्हाला दिसतंय ना काय परिस्थिती आणि कसं आहे पण डोक्यावर नाही तर कसे कसे ना. अशी तुम्ही मागणी करत नाही का की शासनाकडे आम्हाला रस्ता चांगला करून द्या किंवा आमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करा कोयना साईडला वगैरे? करा कबूल आहे देवा. बरं असं आहे माझं म्हणणं, माझं असं म्हणणं आहे जे गोडाडी लोक जे आहेत जे गोडाडी आहेत ते आपण सांगितले तर कोण गाणीत नाही मानित नाही काय पाणी नाही इथं. मग तुम्ही पिता कुठलं पाणी? होय. I'm not gonna
तुम्ही मागणी केली नाही का आम्हाला पाणी नाही मिळत रस्ता नाही मिळत रस्ता नाही तर काय नाही रडायचं किसतय आणि आम्हाला आज देतो उद्या देतो करून त्या लोकांनी आम्हाला फसवलं समजा घरी आता कोण आजारी पडलं कसं नेताव तुम्ही नेताव कसं सांगा मला तू अशी तुम काय कर आता हात पाय पडले ते पाणी आणायला जायचं म्हणजे इथं किती चालत जायला लागतंय वड्याव वड्याव जातात ते खाडी आलं म्हणजे ते खाडी नेते तो सगळं आणि माहित पाणी नाही काय नाही मोठ्या तुम्ही पाणी कुठलं वापरताव हे जे पावसाचं आता पडतंय काय करायचं मग बता मला कुणाला द्यायची एवढी साथ अहो किती सांगितलं त्यानं काय त्याने कानावर घेतलं मग आता प्याचं पाणी कुठलं आणताव तेवढं सांगा मला आता कुठलं पाणी आणायचं आता त्या मुलं वडे आता दोन दिवस हाई तर ते पावसाचं पाणी समजा दळण दळायचं असल दळण दळायला कुठं जात नाही म्हणजे महिन्याचं एकदम तुम्ही आणताय डोक्यावर घेऊन या त्या रस्त्यानं रस्ता नाही चाहिजे वाटच म्हणायला लागेल त्या तसले वाटवणूक तुम्ही डोक्यावर घेऊन येणार आणि एकदम महिनाभर ते आणून ठेवायला लागते परत लागलं की परत इथनं तेवढंच चालत खाली जायचं काय जे पाहिजे ते खाल्लं घेऊन यायचं एवढी सगळी कसरत करायला लागते तुम्हाला इथं तुम्ही इकडे राहत का नाही खाली एखाद खाली समजा तुम्ही मागणी करायला पाहिजे जाऊन ते तिथे चर्चा केली आज येतो उद्या येतो करून त्याने असं दिवस काढले काय करायचं आणि लोक गेलं खाली म्हणून काही माणसं जे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी काही जण आहेत ते कोयनेत आहेत राहिले काही मुंबई पुण्याला आहेत शाळा बाजूला ठेवल्या भात शेती वगैरे काहीच नाही ते कशाला जनावर ठेवते का कोण करायला आणि खायचं काय करायचं कसे अरे गोंधळ गरज पडली आता ह्याला काय करायचं ते का डोक्यावर राहायचं का माझं नाव अंकुश लांबोर मी पाटण तालुक सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना भागातील चाप्याचा खडक या गावात राहतो माझा जन्म याच गावात झाला मी बालवाडी ते पाचवीपर्यंत या शाळेत शिकलो म्हणजे या शाळेत असे जास्त सुविधा पण नाहीत पण राहिलो पण तिथून पुढे पाचवीनंतर गावात शाळा नसल्यामुळे मला कोयनेमध्ये जायला लागलं कोयनेमध्ये जाताना पण खूप अडचणी यायचं पावसातून वडे नाले भरपूर असायचे तरी पण मी जायचो कारण तर शिकायचं होतं तसं घरातल्यांचं नाव मोठ्या करण्यासाठी शिकावं लागायचं शिकायला जायचो पण शाळा पण सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असायची 5 वाजेपर्यंत असल्यामुळे मला खालून वरती येण्यासाठी खूप अडचण व्हायची कारण तिथंच गाडी न मिळाल्यामुळे संध्याकाळ व्हायची 6 वाजायच्या मग रात्रीचं वरती येण्यासाठी मला खूप अवघड व्हायचं जरी मी आलो तरी रस्त्यात मला गहू असे प्राणी भयंकर भेटायचे मला भीती वाटायची त्यामुळे मी यायचो तरी पण तसं तरी करायचो शिक्षण माझं पूर्ण केलं मी आता मी कॉलेजला आहे 5वीनंतर मी कोयनेच्या शाळेत गेलो तिथे 10 ते 5 वाजेपर्यंत शाळा असायची मग 5 वाजेपासून तिथनं लवकरात लवकर घरी येण्यासाठी मला तिथून निघावं लागायचं तरी पण जर जास्त वेळ झाला असतं मला गावात पण यायला भेटत नव्हतं मी खालीच मुक्काम करायचो भीती वाटायची कारण जर मी आलोच तर पाय वाट असायची ना पाय वाटेल रस्ता नाही काही नाही पाय वाटेला भयंकर असे प्राणी असायचे गहू अस्वल डुक्कर सांबर साप असे भरपूर प्राणी असायचे त्यामुळे येऊ पण शकत नव्हतो खालीच मुक्काम करावा लागायचा माझी फक्त एकच विनंती आहे की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं एकतर आमच्या गावाला रस्ता द्यावा नाहीतर कोयना भागातच कुठे तरी आमचं पुनर्वसन करावं आणि आम्हाला राहायला सोय करावी हेच आमची मागणी आहे.